बऱ्याच व्यक्तींना केस गळती, केसातील कोंडा, खाज आणि विशेष म्हणजे पांढरे केस या समस्या असतात. अशा व्यक्तींसाठी हा उपाय खास आहे. चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी, घरगुती आणि आयुर्वेदिक केसांसाठीचा उपाय. तर फ्रेंड्स, या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे त्रिफळा चूर्ण. केसांसाठी अत्यंत गुणकारी असणारे हे त्रिफळ चूर्ण आपल्याला यामध्ये एक चमच घ्यायचे आहे. फ्रेंड्स, यासाठी दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे सिकेकाई पावडर. पूर्वीपासून केसांसाठी वापरण्यात आलेला आणि विशेष म्हणजे केसांच्या प्रत्येक समस्या नाहीशा करण्यासाठी सिकेकाई पावडर अत्यंत गुणकारी असते. असे हे सिकेकाई पावडर देखील आपल्याला एक चमच यामध्ये घ्यायचे आहे. आता फ्रेंड्स, यामध्ये आपल्याला तिसरा घटक ॲड करायचा आहे तो म्हणजे दही. ही पेस्ट आपल्या केसांना लावता येईल एवढ्या प्रमाणात हे दही आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. केस पांढरे होण्याचे अनेक कारणे आहेत, परंतु पांढरे केस काळे करण्यासाठी या त्रिफळ चूर्णाचा उपयोग कसा होतो ते आपण पाहू. हरड, बेहडा आणि आवळा याचे एकत्रित मिश्रण म्हणजेच त्रिफळा. या आयुर्वेदिक मिश्रणाने आपले अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास नक्कीच मदत होते. व्हिटॅमिन सीमुळे शरीरात फ्री रॅडिकल्सचा प्रादुर्भाव कमी होण्यास देखील मदत होते. तसेच फ्रेंड्स, अकाली केस पांढरे होण्यामागे मिनरल्सची कमतरता, हार्मोनल्स बदल कारणीभूत ठरतात. त्रिफळा चूर्णमध्ये आयर्न, पोटॅशियम सारखे मिनरल्स आढळतात, यामुळे केसांची वाढ सुधारते. तसेच केस गळती रोखण्यास देखील मदत होते. केसातील कोंडा नाहीसा होतो आणि खाज देखील कमी होते आणि आपल्या केसाचे पोषण चांगल्या प्रकारे होते. अशा प्रकारे फ्रेंड्स, आपल्या केसांना लावण्यासाठी हे मिश्रण या ठिकाणी तयार आहे. हे मिश्रण आपल्याला आपल्या केसांना आणि केसांच्या मुळाशी चांगल्या प्रकारे लावायचे आहे. तुमच्या केसानुसार ह्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. असे हे मिश्रण आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस किंवा 3 वेळेस तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे नियमितपणे म्हणजेच आठवड्यातून 3 वेळेस किंवा 2 वेळेस जर तुम्ही हे उपाय केले तर हळूहळू तुमचे केस काळेभोर तर होणारच आहेत, परंतु केस गळती नाहीशी होऊन केसातील कोंडा आणि खाज देखील कमी होणार आहे. अशा प्रकारे फ्रेंड्स, हा बहुगुणी आयुर्वेदिक घरगुती उपाय करा आणि आपल्या केसांच्या या समस्या झटपट नाहीशा करा. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.